तालुक्यातील पुणे सोलापूर महामार्ग यवत येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महाराष्ट्र सुरक्षा दल पथक यांनी दिनांक 4 एप्रिल रोजी यवत येथे महामार्गाच्या मध्यापासून दोन्ही बाजूस 30 मीटर अंतर अंतर्गत येणारे सर्व अतिक्रमण काढण्यात आले. यावेळी रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेले सर्व फ्लेक्स हातगाड्या फलक काढण्यात आले. सेवा मार्गावरील उभी असलेली वाहने देखील हटवण्यात आली. यवत येथील पोलीस स्टेशन व ग्रामपंचायत यांनीच अतिक्रमण केल्याने कुंपण शेत खात आहे अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे. पोलीस स्टेशन समोर असणारे झाड हे 30 मीटर अंतरात असून ते देखील रस्ता रुंदीकरणाच्या वेळी एका पोलीस अधिकाऱ्याने मनगटशाहीने ते झाड तोडू दिले नाही व त्यामुळे तिथे अतिक्रमण वाढले आहे व वसाहतीस अडचण निर्माण होत आहे. तसेच यवतचा एक फेमस चहा पिण्यासाठी प्रवासी गाडी रस्त्यावर थांबवतात व त्या ठिकाणी चहा दुकानदारांना पार्किंगची जागा केली नसल्याने ट्रॅफिक जाम होते, त्यामुळे राज्य परिवहनच्या बसेस देखील सेवा मार्गावरून येत नाहीत. महाराष्ट्र सुरक्षा दल पथकचे अधिकारी श्री शेवाळे साहेब यांनी BGB न्यूजशी बोलताना सांगितले की आठवड्यातून 2-3 अशी कार्यवाही करणार असून अतिक्रमण करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले. या कारवाईनं सेवा मार्गानं तर खऱ्या अर्थानं खूप दिवसांनी मोकळा श्वास घेतला असे म्हणावे लागेल. मनोज कुमार कांबळेसह मी हेमंत पेंडसे, BGB TV मराठी, दौंड.